नमस्कार, मी ईशा प्रकाश पवार, अंधेरी मुंबई मध्ये राहते। दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन सोलापूर आयोजित राज्यस्तरीय कविता स्पर्धेत गट क्रमांक 1 मधून स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे। माझ्या कवितेचे नाव कष्टकरी बाप आहे। माझ्या शाळेचे नाव SCT बर्फेवाला हायस्कूल आहे। बाप आपल्या कुटुंबासाठी किती कष्टाने संघर्ष करतो हे मी तुम्हाला ह्या कवितेतून सांगणार आहे। बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण खर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थिंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब। बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, तो जागतो म्हणून घर झोपते खुशाल। बाप घराचा तो पाया आणि घर त्याच्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर। उन्हाळी करतो हा फक्त बायको मुलांसाठी, शिवाय शापाया जगाचे बाप घेतो सारे माथी। घर बायकोनी मुले यांना जगविण्यासाठी, तो होतो वेड पिसा एका एका पैशासाठी। बाप म्हणजे झरोखी वाला कोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटे करी होत। बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा। बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, तो आपले सगळे अश्रू एका क्षणासाठी साठवून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची। जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात। अशा बापासाठी आवी थोडी आसवे डोळ्यात, तो थकल्यावरती त्याचा बनावे आधार। नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, बाप म्हणजे जसे की एक झाडच अबोली। बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली।